कोल्हापूर जिल्ह्यात निपुण भारत या अभियानाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था अर्थात डाएक्ड या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे या अभियानातून जिल्ह्यातील पहिली ते तिसरी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना दोन हजार पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण यंत्रणा कामाला लागली आहे कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या या काळात शाळा बंद राहिल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं पुढील काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार प्राथमिक स्तरावर दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत मूलभूत भाषिक आणि गणितिक कौशल्य प्राप्त करण्यास प्राधान्य देण्यात आलं त्यासाठी तीन ते नऊ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषाविकास होण्यासाठी इयत्ता तिसरीपर्यंतच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अभियान राबवण्यात येणार आहे तिसरी इयतेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये लिहिणं वाचणं आणि अंक उजळणीचं किमान कौशल्य विकसित करणं हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे हे। या पाच वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा मौखिक भाषा विकास उच्चारशास्त्राची जाणीव सांकेतिक भाषा लिपी समजून घेणं शब्दसंग्रह वाचन आणि अकलन वाचनातील ओघवतेपणा लेखन वाचन संस्कृती वाचनाकडील कल तपासला जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू आणि कार्यक्रम अंमलबजावणी या दोन समित्या स्थापन करण्यात आल्या दोन्ही समितीच्या सदस्य सचिवपदी डायटचे प्राचार्य डॉ आय सी शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे डाएटकडे या अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी असल्यानं त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील पहिली ते तिसरी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना दोन हजार सव्वीस पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान प्राप्त करून दिली जाणार आहेत विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान या अनुषंगानं विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी या अभियानाकडे बघितलं जात आहे या अभियानाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर हजारपेक्षा अधिक इयत्ता पहिली ते तिसरीची मुलं आणि त्याचबरोबर पूर्वप्राथमिक स्तरावरील मुलं या सर्वांचा सहभाग आम्ही याच्यामध्ये घेत आहोत यासाठी जवळपास जिल्ह्यातील सहा हजार सातशे शिक्षकांना आम्ही सहभागी करून घेत आहोत शासनाचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा उपक्रम आहे कारण मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता याच्यावरच मुलाच्या शैक्षणिक भविष्य शैक्षणिक हे अवलंबून असल्यामुळे या उपक्रमाकडे अत्यंत गांभीर्यानं बघितलं जात आहे सध्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी चाचण्या तयार करण्याचं चा काम सुरू आहे निपुण मित्रच्या माध्यमातून तालुका स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे शिक्षक राज्य जिल्हा गटस्तरीय अधिकारी स्वयंसेवी संस्था स्थानिक संस्था पंचायत राज संस्था अभियानाच्या जनजागृती आणि यशस्वीतेसाठी समन्वयानं काम करणार असून जिल्ह्यातील सहा हजार सातशे शिक्षकांना यात सामावून घेण्यात आलं आहे